कष्टाने लावलेल्या सीताफळाच्या झाडांना फळे लागली आणि बाजारात भाव कोसळले. तेथूनच राजा आणि राणी अतकरे या दाम्पत्याने सुरू केले प्रक्रिया उद्योगाचे अविरत कष्ट. आज राजा राणी ब्रँडची सीताफळ रबडी सोलापूरकरांची पसंतीदार बनली आहे. राजकुमार अतकरे यांची देगाव मोहळ येथे 10 एकर शेती आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी शेतात 1 कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे खोदले. पाण्याची सोय झाल्यानंतर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने फळबाग लावली. त्यामध्ये पेरू, सीताफळ, आंबा, लिंबू, चिकू, नारळ, केसर आंबा आदींची लागवड केली. भाव कोसळलेले सीताफळ बाजार विक्रीसाठी न आणता त्यांनी वेगळीच शक्कल लढवली. कृषी विज्ञान केंद्र मोहळ येथील दिनेश क्षीरसागर या संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे सीताफळाचा पल्प याची त्यांनी साठवणूक केली. त्यानंतर म्हशीचे दूध हे व्यवस्थित आटवून त्यामध्ये तो सीताफळाचा पल्प टाकून राजकुमार अतकरे यांनी त्यांच्या ठरवलेल्या प्रमाणानुसार पल्प आणि दुधाचे एक मिश्रण तयार करून रबडी तयार केली. शिवाय त्याचपासून ते अशा प्रकारे बर्फी देखील बनवू लागले. एक कष्टकरी फळबागायतदार ते आदर्श उद्योजक हा प्रवास आपण त्यांच्याचकडून ऐकूयात. मी राजकुमार अतकरे, मुक्काम पोस्ट देगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील एक शेतकरी. मी लॉकडाऊन पिरियडमध्ये माझ्या शेतामध्ये सीताफळ, पेरू, चक्कू, लिंबू असे अनेक, केशर आंबा असेल, नारळ असेल, असे जवळजवळ 2700 झाडं लावली. परंतु आत्ता जर शेतकऱ्याचं प्रत्यक्षात जर पाहिलं तर कंडिशन आणि सिच्युएशन असे आहे की शेतकरी पिकवतो परंतु मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत देखील असंच झालं. मी सीताफळ जे प्रॉडक्ट आहे, सीताफळ जे फळ आहे ते पिकवलं, ते सीताफळ पिकवल्यानंतर मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर मला व्यवस्थित रेट आलेला नाही. त्यामुळे शेतकरी हा लगेच कोलमडतो जर त्याला व्यवस्थित भाव नाही आला तर. त्यामुळे मी एकच निर्णय घेतला की सीताफळापासून जे तयार होणारे जे काही फळ प्रक्रिया करून जे खाद्यपदार्थ आहेत ते तयार करणं, म्हणून मी सीताफळ रबडी, सीताफळ कुल्फी, सीताफळ आईस्क्रीम, सीताफळ मिल्कशेक, सीताफळ बासुंदी असे 5 प्रकारचे सीताफळाचे प्रोडक्ट चालू केले. शेतकरी बांधवांना माझी ही एक नम्र विनंती आहे की प्रत्येकानंच फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रियाकडे वळावं आणि डायरेक्ट ग्राहकाकडे पोचावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करून घ्यावं आणि बळीचे राज्य येवो, हीच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी रोहन राजकुमार अतकरे. मी ह्या बिझनेसमध्ये जानेवारी महिन्यापासून पडलो. ह्याच्या अगोदर मी पुण्यामध्ये 4 वर्ष झालं जॉब करत होतो. पण ज्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सोलापूर येथे आपल्याला एक प्रोडक्शन चालू करायचं ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस मी पुण्याचा जॉब सोडून इथे सोलापूरला हे माझं राजा राणी कृष्णे ॲपल प्रोडक्ट्स हे शोरूम मी टाकलं आणि हे चांगल्या पद्धतीने आता चालू आहे. आज सर्वच सोलापूरकरांना राजाराणी या कंपनीचे सीताफळ आणि इतर फळांपासून बनवलेले सर्वच पदार्थ आवडू लागले आहेत. शिवाय प्रति महिना त्यांना 1.5 ते 2 लाख इतके उत्पन्न देखील मिळत आहे. राजकुमार अतकरे यांच्यासारखे अनेक प्रगतशील शेतकरी यांनी थोडं डोकं लावून जर चालू मार्केटचा अभ्यास केला तर येणारा काळ हा बळीराजाचाच असेल यात मात्र शंका नाही. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.